राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटकही झाली आहे. मात्र आतापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मोठा शासकीय भरती घोटाळा. डमी उमेदवार बसून झाली भरती प्रक्रिया. सूत्रधार आणि काही अधिकाऱ्यांना अटक. बडे मासे मात्र अद्याप मोकाटच. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट गावातला योगेश जाधव हा तरुण UPSC परीक्षेची तयारी करतोय. आपल्या गावातल्या 30-35 मुलांनी पैसे भरून सरकारी नोकरी मिळवल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा विषय धसास लावण्याचा निर्णय घेतला. मात्र हे काम सोपं नव्हतं. यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरठे त्याने झिजवले. तक्रारींचं तब्बल 2500 ईमेल योगेशने केले. या चिकाटीला आणि पाठपुराव्याला आता काही प्रमाणात यश आलंय. या भरती घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत हे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारासह 7 जणांना अटक झाली. आतापर्यंत आजपर्यंत जी पकडलेली संख्या आहे ती 7 ते 9 पर्यंत आहे. या प्रकरणामध्ये आजतागत आरोपी संख्या ही 200 पेक्षा अधिक जात आहे. तर ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला अलिगेशन्स केले होते की 1000 पेक्षा अधिक लोक याच्यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे दाट. आणि इतर मुख्य आरोपी प्रबोध मधुकर राठोड यासारखे महाराष्ट्रात असंख्य मुख्य आरोपी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपापल्या जागेवर काम करणारे. मी काही ठराविक लोकांची नावे दिलेली होती. ते नगराध्यक्ष पदावर सुद्धा आज रुजू आहेत. त्यांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमाने असंख्य मुलं या सेवेत लागलेली आहेत. तर ह्यापूर्वी आपण ही नावं दिली होती. आता या प्रकरणामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने जिल्हा पातळीवरील सनदी अधिकारी यांना हे लोक सप्रेस करण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. 2009 पासून राज्याच्या शासकीय सेवेतल्या विविध पदांवर भरती करण्यासाठी हे रॅकेट सुरू होतं. पदानुसार 15 ते 25 लाख रुपये देऊन अनेक जण शासकीय सेवेत भरती झालेत. कृषी विस्तार अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, वरिष्ठ कारकून, सहाय्यक अभियंता, पोलीस निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी अशा विविध पदांसाठी या रॅकेटद्वारे भरती झाली आहे. मूळ उमेदवाराच्या जागी डमी विद्यार्थी बसून ही भरती प्रक्रिया पार पडली जायची. घोटाळ्याचा सूत्रधार प्रबोध उर्फ प्रमोद राठोड हा स्वतः परभणी जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी असल्याचं समोर आलंय. योगेश यांच्या गावातल्या मुलांनी जमिनी विकून आणि घरं गहाण ठेवून त्याला पैसे दिले. धक्कादायक बाब म्हणजे काही डमी उमेदवारांना पैशांबरोबरच मुलीही पुरवण्यात आल्याचं समोर आलंय. योगेश जाधवांनी 2015 रोजी भरती घोटाळ्याप्रकरणी पहिली तक्रार केली. त्यानंतर 9 महिन्यांनी 27 जून 2016 रोजी पहिला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यानं काही पुरावे बदलल्याचंही समोर आले. या प्रकरणी कोर्टानं फटकारल्यानंतर 21 मार्च 2017 रोजी या घोटाळ्याचा तपास SIT कडे देण्यात आला आणि अटक सत्र सुरू झालं. 23 मे रोजी मुख्य सूत्रधार प्रबोध उर्फ प्रमोद राठोडला अटक झाली. परभणी कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकारी अरविंद्र टाकळकर यानं 10 लोकांसाठी डमी म्हणून परीक्षा दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांचा सहाय्यक भगवान झंपलवार, औरंगाबादचा हस्तलिखित तज्ज्ञ योगेश पंचवटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पारवे, 15 लोकांसाठी डमी राहिलेला लातूरच्या कोचिंग क्लासचा संचालक बालाजी भातलोंडे, पुण्याच्या समाज कल्याण आयुक्तालयातला कारकून सचिन त्रिमनवार यांना आत्तापर्यंत अटक झाली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेतला दिनेश सोनसरक हा आरोपी फरार आहे. 4 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल झालंय. आत्तापर्यंतच्या तपासात जवळपास 200 जण आरोपी असल्याचा संशय आहे. यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ अधिकारीही आहेत. योगेश जाधवच्या दाव्यानुसार या भरती घोटाळ्यामध्ये 1000+ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत या भरती घोटाळ्यात कारवाई झालेले बहुतेक जण हे कनिष्ठ अधिकारी आहेत. या भरती घोटाळ्याद्वारे अनेक वरिष्ठ अधिकारीही भरती झालेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा खरा इथे प्रश्न आहे. नांदेडवरून सतीश मोहितेसह दीपक भातुसे, Zee Media, मुंबई.